कलर्स मराठीवरील राजा राणीची जोडी या नव्या मालिकेच्या 20 जानेवारीच्या भागात दादासाहेब ढाले पाटलांच्या घरी येतात आणि कर्जाची रक्कम ताबडतोब परत करायची अशी मागणी करतात. तेव्हा पंजाबराव त्यांची पाया पडून माफी मागतात. मी हे पैसे कसे परत करू, सर्व पैसे लग्नात खर्च झाले असं म्हणतात. अजून माझ्या आणखी एका मुलीचं लग्न बाकी आहे, तेव्हा मला थोडी सवड द्या असं म्हणतात. तेव्हा दादासाहेब त्यांचा अपमान करतात. तुमच्या मुलीवर तुम्ही किती संस्कार केले हे दिसलं असं म्हणतात. तेव्हा संजीवनी लगेच दादासाहेबांना उत्तर देते, तुम्ही आम्हाला काहीही बोला, मात्र माझ्या आईबाबांचा अपमान करू नका, आमचे संस्कार काढू नका असं बोलते. तेव्हा दादासाहेब पुन्हा एकदा सर्वांना घालून पाडून बोलतात आणि काहीही झालं तरी कर्ज चुकवावंच लागेल असं सांगून निघून जातात. या सगळ्या घटनेमुळे पंजाबरावांना दडपण येतं. ते याचा विचार करत असताना संजीवनी त्यांना समजवायला जाते. तेव्हा ते तिला मारू लागतात. तेव्हा संजीवनीची आई मध्ये पडते आणि तुमच्या मागेच ती उभी राहिली ना, तेव्हा तुम्ही तिला का मारताय असं विचारते. तेव्हा मी पैसे कुठून आणू असं ते म्हणतात. तेव्हा संजीवनीची आई काय एग्रीमेंट होतं असं विचारते. तेव्हा ते परत उडवाउडवीची उत्तर देतात. तितक्यात दारात पोस्टमन येतो आणि तो एक लेटर देतो. त्या लेटरवर संजीवनीच्या आईचं नाव असतं. ते वाचून तू बिझनेस का सुरू केलास म्हणून ते तिला ओरडू लागतात. तेव्हा संजीवनी मध्ये पडते आणि बिझनेस तिने सुरू केल्याचं सांगते. तेव्हा ते तिला मारू लागतात. इकडे दादासाहेब घरी येतात तेव्हा रणजित बाहेर जातोय असं त्यांना दिसतं. ते त्याला तो कुठे जातोय असं विचारतात. तेव्हा तो बांधलांकडे जातोय असं तो सांगतो. इकडे पंजाबराव संजीवनीला खूप मारतात आणि ढकलून देतात. तेव्हा रणजित तिला वाचवतो आणि स्वरांगीचा व्हिडिओ मागतो. तो व्हिडिओ पाहून स्वरा या मुलासोबत खूप खुश आहे, त्यामुळे तिच्याविषयी मनात राग ठेवू नका असं म्हणतो. या मालिकेच्या आगामी भागात पंजाबरावांना ढाले पाटलांकडून कर्जाची रक्कम 7 दिवसात परत करण्याची नोटीस येते. पंजाबराव आता काय करणार? रणजित पंजाबरावांना मदत करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा राजा राणीची जोडी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.